नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. इंधन दरवाढी विरोधात भारत बंदची हाक, राज्यभरातून बंदला प्रतिसाद. भारत बंद तरीही पेट्रोल दरवाढ चालूच. कराडमध्ये भोंदू बाबाला अटक, 72,952 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. आणि अमरावतीमध्ये भरला गाढवांचा पोळा, पाळसखेड येथील 22-23 वर्षापासूनची परंपरा. आता पाहूया सविस्तर वृत्त. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेने देखील पाठिंबा दर्शवला आहे, तर देशातील प्रादेशिक पक्षाने देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. काँग्रेससह बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आज सकाळी 8 वाजताच आंदोलनाला सुरुवात केली. शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. इंधन दरवाढीच्या विरोधात आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली, मात्र आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेच आहे. पेट्रोल आणि डिझेल आज 23 पैशाने महागले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. मुंबईतील आजचा पेट्रोल दर 88 रुपये 12 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 77 रुपये 32 पैसे प्रति लिटर असा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सलग 10व्या दिवशी ही दरवाढ आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 89.88 रुपये लिटर आहे, तर दुसऱ्या नंबरवर अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर तब्बल 89.37. पेट्रोल दराने 100 गाठायला आता फक्त 11 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचाही पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूही 5-8% वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कराड येथे देवीचा दरबार भरून माझ्यामध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत चमत्कार करणारा भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. शंकर भीमराव परदेशी या भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तसेच त्याच्यावरती गुन्हा देखील नोंदवला आहे. या भोंदूबाबाच्या घराची झडती घेतली असता रोख रकमेसह 72,952 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संबंधित भोंदूबाबा लोकांना मुले होण्यासाठी नोकरी, घरगुती अडचण, कामधंदा, लग्न, जमिनीचा वाद अशा प्रकारच्या समस्यांसाठी पूजाविधी करून अनेक उपाय करीत होता. यातून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. याबाबत फसवणूक झालेल्या युवकाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून भोंदूबाबा विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील ओंड या ठिकाणी एक भोंदूबाबा आहे आणि तो रेणुका मातेचा दरबार भरून लोकांना मुलगा होण्यासाठी, नोकरी लावण्यासाठी किंवा त्यांच्या घरगुती अडचणी दूर करण्यासाठी, कामधंदा मिळवण्यासाठी किंवा लग्न जमवण्यासाठी किंवा जमिनीचा काही वाद मिटवण्यासाठी उपाय सांगून लोकांकडून लाखो रुपयांची लुबाडणूक करत होता. त्या अनुषंगानं आम्हाला माहिती मिळाली होती. सदर माहिती ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांनी माननीय पोलीस अधीक्षक सरांना दिलेली होती. त्यानुसार सरांनी आम्हाला दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही आजची ही कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, नंतर सातारा LCB टीमचे अधिकारी आणि स्टाफ आणि कराड तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि सदर जो भोंदूबाबा आहे त्याचं नाव शंकर भीमराव परदेशी, वय 55, हा ओंड या ठिकाणचा आहे. त्याच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्याकडून साधारण 72,000 रुपयाचा माल आपण जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये मग ते जादू टोण्याचं साहित्य असेल, काही रोख रक्कम, काही सोन्याचे दागिने, असा 72,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि सदर जो संशयित इसम आहे त्याच्यावरती
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. सेलूतील झडशी येथे ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रमेश पिंपळे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सेलू तालुक्यातील झडशी येथे ऐन पोळ्याच्या उत्सवामध्ये एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी रमेश बापूराव पिंगळे आपल्या बैल जोडीसह पोळ्यामध्ये आले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या या मृत्यूमुळे झडशी येथे पोळा बंद करण्यात आला. यामुळे गावात सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. यवतमाळमधील कळंब राळेगाव रोडवरती बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यवतमाळवरून दारवा डेपोच्या बसने कळंब राळेगाव रोडवरील वडगाव येथे समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. मोटारसायकलवरील पवन निमसडे राहणार कात्री तालुका कळंब या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सौरभ बावणे याला उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला आणि रोशन नवाडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोळ्यासारख्या मोठ्या सणाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ. अमरावतीतील चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे गेल्या 22 ते 23 वर्षापासून गाढवांचा पोळा भरतो. गाढवांचा पोळा हे ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी बैलांप्रमाणेच गाढवांचा देखील इथे सन्मान होतो. पाहूयात या रिपोर्ट मधून. वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा राजाकडून शेती मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून भोई समाजासह गाढव मालक कामे करून घेतात. गरीब का असे ना, पण गाढव मालकांसाठी हा प्राणी त्यांच्या उपजीविकेचं साधनच आहे. या गाढवांची वर्षातून एकदा पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. रविवारी पोळ्याच्या दिवशी गाढवांची अंघोळ करून त्यांना पोळ्याच्या तोरणाखाली उभे करून त्यांचं पूजनसुद्धा पळसखेड या गावी केलं गेलं. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांचा पोळ्यानिमित्त साज शृंगार करतात त्याचप्रमाणे येथील भोई समाज बांधवही गाढवांना सजवून त्यांचा पोळा भरवून सण साजरे करतात. मागील कित्येक वर्षापासून हा पोळा साजरा होत आहे. या पोळ्यात 30 ते 35 गाढव सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांना पोळ्याच्या दिवशी कामाला झुंपत नाही त्याचप्रमाणे गाढव मालकही पोळ्याच्या आणि पाडव्याच्या दिवशी गाढवावर ओझे लादत नाही. यामुळे गाढवांना 2 दिवसाची विश्रांती मिळते. मी पळसखेडचा रहिवासी आहे. गेल्या 22-23 वर्षापासून बैलपोळा व गाढवपोळा आमच्या पळसखेडात भरतो आणि जशी मेहनत शेतामध्ये बैल करतात तसेच गाढवसुद्धा इथल्या मातंग समाजासाठी किंवा भोई समाजासाठी ते काम करत राहतात आणि त्याचमुळं या बैलपोळ्यासोबतच त्यांचाही उत्साह वाढवण्यासाठी ते लोक इथं या पोळ्यामध्ये त्यांना आणून त्यांचा आनंद किंवा त्यांना पूजा जे ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी त्यांना गाढवांना देण्याचा प्रयत्न करते. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. मराठा महिलांना राज्यस्तरीय समिती बैठकीमध्ये 50% सहभाग द्यावा असे वक्तव्य उषा पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवडीतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आतापर्यंत महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले, ठोक मोर्चे देखील निघाले. या सर्व मोर्चांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या मोर्चामध्ये महिलांनी लाठ्या कुठ्यांचे मार देखील खाल्ले. आता महिला कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये पाठीमागे नाहीत. मग मराठा महिलांना राज्यस्तरीय समिती बैठकीमध्ये 50% सहभाग का नाही? जर महिलांना राज्यस्तरीय समिती होणाऱ्या बैठकीमध्ये 50% सहभाग नाही दिला तर राज्यभरातून सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रत्येक जिल्हा तालुक्यात बैठका घेऊन समाजाला जनजागृत करण्यात येईल असे उषा पाटील म्हणाल्या. आणि या मोर्चाचे नेतृत्व प्रतिनिधी उषा पाटील यांनी केले. समाजांनी या समन्वयकांवरती विश्वास ठेवलेला आहे हे प्रथमतः तुम्ही लक्षात घ्या. यांचा यांच्या समन्वय नाहीये हे समाजाला चांगलं ठाऊक आहे. अनेक तरुण समाजाच्या नावाखाली एकत्रित येतात. आज ठोक मोर्चामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक महिलांवर लाठीचार झाला, अनेक महिलांवर केसेस झाल्या, अनेक युवकांवर केसेस झाल्या, अनेक युवकांचं करिअर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. 22 तरुणांनी स्वतःची आत्महत्या केली त्याला आपण शहीद झाले असं म्हणतो. माझा प्रश्न हा आहे की जे लोक हे अशी आंदोलनं घोषित करतात, जलसमाधी असे वेगळे, हे कोणाला विचारून करतात? जलसमाधी आंदोलन तुम्ही जाहीर केलं मग तुम्ही पहिल्यांदा उडी घ्यायला पाहिजे होती ना.
बिचारे ते काकासाहेब शिंदे गेले, ज्या घरातलं लेकरू जातं ना त्या घराच्या काय दुःख असतं, त्याच्या वेदना काय असतात ते त्या कुटुंबालाच माहिती असतं, त्याच्या आईलाच माहिती असतं. हे पहिल्यांदा या समन्वयकांनी लक्षात घ्यावं. माझे हात जोडून समन्वयकांना विनंती आहे की अशा पद्धतीने या आंदोलन तुम्ही जाहीर करून समाजाची दिशा बदलू नका, समाजाला दिशाही करू नका. नंबर एक, महिलांना राज्यस्तरीय समितीमध्ये डावलण्यात आलं आणि ते का डावलण्यात आलं हे समन्वयकांनी सांगावं. आज महिलांना 50% आरक्षण आहे. आंदोलनामध्ये महिला सहभागी होत्या, मग राज्यस्तरीय समितीमध्ये 50% महिला का नाही? दुसरा मुद्दा असा आहे की जर महिला याच्यामध्ये असतील तर पारदर्शक कुठेतरी काम होणार आहे, हे 100%. त्याच्यामुळे समाज बांधवांनी पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं की या सकल मराठा महिला क्रांती मोर्चाची कुठलीही याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न नाही आहे. कुठल्याही ते आमच्या समाज बांधवच आहेत, परंतु त्यांना बदनाम करण्याचा सुद्धा हेतू नाही आहे. समाजामध्ये कुठलीही फूट आम्हाला पडायची नाही आहे. फक्त महिलांच्या भावना तुम्ही समजून घ्या. निर्णायक जर महिलांना आंदोलनामध्ये सहभागी आहेत, पहिल्या आंदोलनाचं नेतृत्व महिला करतात, तर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये का नाही? आणि जर त्यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून नाही घेतलं, तर दुसरा मुद्दा ज्याच्यासाठी पत्रकार परिषद बोलवली होती, महिला त्यांचं वेगळी पॅरेलल लाईन तयार करून राज्यभर महिला व्यापक पद्धतीनं काम करतील. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, भोसरी. नेवासेतील सलबतपूर येथील सरकारी दवाखान्यात सुविधांचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव दिसून येतोय. वेळेवरती डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रचंड प्रमाणात दुरावस्था दिसून आली आहे. त्याचबरोबर येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या सेवेत दिसून आले नाही. येथील एक महिला कर्मचारी आहे, त्याही उशिरा रात्री 10 रुग्णालयात दाखल झाल्या. एवढंच नाही तर एका महिलेचे डॉक्टरांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, परत डॉक्टर त्या महिला रुग्णाला तपासण्यासाठी आलेच नाही. त्या महिलेला पिण्यासाठी फिल्टरचे काय, साधे पाणी पण पिण्यासाठी उपलब्ध नाही. त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे. या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस मंगेश निकम यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्रीताई घुले पाटील यांना निवेदन देणार आहे. कोणीच नव्हतं बोलायला, असं घाबर झालं तर सगळं 4-5 बायांना आम्ही ते पेशंट उचलून बाथरूमला नेलं. ते सलाई सुद्धा लावायला नाही, कोणीच काय नाही. रात्रीतून घाबर झालं असतं तर काय केलं असतं यांनी. कालपासून कोणी नाही, रात्री कोण नव्हतं, नाही ना ऍडमिट केलं तसं कोणीच आलं नाही. आता नाही पाणी, नाही प्यायला सुद्धा पाणी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात 6 महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शनिवारी काही महिला माझ्याकडे आल्या आणि सांगितलं का अश्वक होती तर दवाखान्यात डॉक्टर नाही, सिस्टर नाही, आमच्या मुलींना ताप आली, काही मुलींना उलट्या मलमळ होऊ राहिली. म्हणून मी दवाखान्यात आलो असता डॉक्टर मनोहर यांना फोन केला, त्यांना विचारलं इथं ड्युटीला इथं कोण आहे, कोण नाही त्याचं आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं तिथे सिस्टर असतील, मी त्यांना फोन करतो आणि पाठवतो. काही वेळानंतर रात्रीचे 9:30 वाजले तरी कुणी आलं नाही. नंतर मी डॉक्टर मनोहरला फोन लावला असता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला कशाला तिंदा फोन लावता, तुम्ही कोण आहे म्हणे तिथले. हो, ज्यावेळेस पेशंटचं दुकान ते मला फोन लावते त्यांनी आणि असं मला सांगितलं का तुम्हाला आमची कुठं तक्रार करायची असली तर करा, आम्ही त्या समक्ष निपटून घेऊ. आणि मग दवाखान्यात आलं असता रात्री 10 एक सिस्टरला त्यांनी पाठवलं. त्या सिस्टरांची आमच्याकडं याच्यात प्रतिक्रियासुद्धा घेतलेली आहे. आम्ही असं उद्धटपणाची इथं महिलांना त्या पेशंटला पिण्याचं पाणी नाही, झोपण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा, अहमदनगर. पैठण परिसरात बिबट्याची दहशत कायमच आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, मात्र बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अपयश येत आहे. पैठण तालुक्यातील गोपेवाडी, वडवाळी, वाघडी, नायगाव, मायगाव, आपेगाव परिसरात अजूनही बिबट्याची दहशत कायम असून सोशल मीडियामधून बिबट्याचे फोटो व्हायरल होत आहे. मात्र वनविभागाचे पथक तैनात असून देखील बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरत असल्यानं परिसरात शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील 2 दिवसांपासून परिसरात बिबट्यानं मनुष्यासोबत पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले आहे, त्यामुळे गावकरी भयभीत झालेले आहेत. वनविभागाने बिबट्याला लवकरात लवकर पकडावे अशी स्थानिक नागरिक मागणी करत आहेत. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. अप्पा, ही चिटी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये
ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। लो घर जा। अप्पा, अप्पा, ये पेड़ की इधर। सुबह शाम सवाल पे सवाल। अरे, इसमें इतनी जिज्ञासा है, तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ, पक्का। अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष। आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची। आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी। आणि तुम्ही? यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा। आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षीस। बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93-70-48-48-39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा। उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षीस। आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील वृत्त। बियाणे विक्रेते निर्माते आता आमदाराने खासदार बनायला लागले आहे, मग गुन्हा कसा दाखल करणार असा सवाल वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उपस्थित केलाय। ते पत्रकारांशी बोलत होते। बियाणे विक्रेते दुकानदार शेतकऱ्यांना या औषधात हे तर त्या औषधात ते औषध मिसळून मारा असे सांगतात। यात शेतकरी विषबाधा होऊन मरतात। हेच बोगस बियाणे विकून माया जमवणारे आता नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये निवडून येत आहे। विधानसभेत 70 अधिक आमदार, 10 जास्त खासदार आणि बियाणे निर्माते राज्यसभेवर जात आहेत। मग कारवाई कुणावर करायची असा उलट प्रश्न करत मी का करू असा सवालही वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अशोक तिवारी यांनी उपस्थित केला। मिक्सचर करू करू मारत त्याच्यामुळे विषबाधाही होते ना, अरे कीटकनाशकामध्ये तणनाशक मिळून मारत आहे, ते कोणी सांगितलं? हेच कृषी केंद्रवाले जे तुमचे प्रेमीजन आहे तेच देतात, हे टाक ते टाक। आता कारवाई केली तर हे म्हणतात की आमच्यावर कारवाई सुरू आहे। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कृषी केंद्रवाले नगरपालिकेत येतात, पंचायत समिती येतात, जिल्हा परिषद येतात आणि 60-70 तर आमदारी आहे, 10-12 खासदार आहे, बियाणे कंपन्या वाले तर राज्यसभेवरच चालले। मी काय करू? तुमच्या वर्ध्यामध्ये आमदार होती बाई पुष्कळजी। शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा। सांगली झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत जोरदार राडा झाला। सभा सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। यावेळी शिक्षकांनी एकमेकांना अक्षरशः बेदम मारहाण केली आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासला। सांगलीमध्ये शिक्षक बँकेच्या सभेत एकच गोंधळ उडाला। भ्रष्टाचार आणि अन्य कहाणी मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच दोन गट स्टेजवर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली। यावेळी सभागृहातील वातावरणही तापले आणि सभागृहातील खुर्च्याही फेकण्यात आल्या। या मारामारीवेळी कोणीतरी सभागृहातील लाईट घालवल्याने पुन्हा जोरदार राडा झाला। सभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे। शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली। माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या 67 वाढदिवसानिमित्त श्रीगोंद्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतीय जनता पक्ष आणि श्रीगोंदा नगर परिषदेच्या वतीने रत्नकमल मंगल कार्यालयात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी बोलताना पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली। तसेच मागील 45 वर्षात आपण पाझर तलाव, घोडभीमा नदीवर बंधारे, विद्युत सबस्टेशन,
काष्टी श्रीगोंदा पाणी पुरवठा योजना, रस्ते आणि घोड कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी काम केले. तालुक्यात तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पासपुते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावली. आज लोक कोट्याची कोट्यावधी रुपयाची चर्चा करते. पुढे गेले तर काम आला तुम्ही लोकांच्या चोऱ्या करून जर तुम्ही लोकांना फसत असेल, लोकांचा गळा कोटून किंवा रक्त कोटून जर तुम्ही जात असेल, आणि आम्ही गेले, मी महाराष्ट्राचा एक्साईज मंत्री होतो 15 महिने, एकही दारूचं दुकान घेतलं नाही. तुम्ही 4 वर्ष तिथे बसलेले असताना 5 दारूचे दुकान होते. बरा शिवाजीराव अंबोलेला नगरला भेटायला गेलो, लगेच पुढा अनुराधा पोंडलेकराव जगताप दारूचं दुकान दिलं. काय झालंय तुमचं? समाज कसा उभा करायचा, तरुण कसे उभे करायचे? आणि परत सांगतात मी सांगेन, मला आमदार व्हायचं का नाही लोकांनी ठरवावं, मी उभा राहायचं का नाही तुम्ही कार्यकर्त्यांनी ठरवावं. सांगतील तो आपण आदेश पाळू. पण आता तुम्ही सांगितलं की मीच आता आमदार आहे, उद्या मीच आमदार होणार, लोकांच्या मताला तुम्ही राखळबळी घोषणार आहेत का, वरवंटा फिरवणार का त्याच्यात? हे लोकांना गरज नाही, किती मस्ती, पैसे फिरवून आम्ही मत मिळवूया. मी माझ्या आजच्या पेपरला सांगितलं, पैसा जिंकला आणि काम हरलं. काम सतत हरत नाही, लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोके जागवतात. तरी सुद्धा 86,668 मत लोकांनी दिली, ही यांच्यासाठी 86,800 सगळे एकत्र झाले, 8 लोक एकत्र झाले, एकत्र झाले चांगली गोष्ट झाली. मला आरोप ठीक आहे, नंतर तालुक्याच्या प्रश्नासाठी कुठे गेले तुम्ही? दुष्काळ पडला होता, लोक टँकरने पाणी गेले ते कुठे गेले? कुकडीचं पाणी सोडत नव्हता, त्या गावच्या झाड्यांना वेटिंग करून पाणी काढले गेलं, त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता? शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. वैजापूर येथे 2 सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोळ्यानिमित्त हे दोघे बैल धुण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. वैजापूर तालुक्यातील विरगाव येथे 2 सख्खे भाऊ पोळ्यानिमित्त आपल्या बैलांना धुण्यासाठी गेले होते. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऋषिकेश रमेश रायते वय 20 वर्ष आणि अमोल रमेश रायते वय 17 वर्ष अशी मृत भावंडांची नावे आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना वैजापूर तालुक्यात घडली. शालिनी प्लस साठी महेश जगदाळे, वैजापूर. भारताविरुद्धच्या 5व्या टेस्ट मध्ये इंग्लंड मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. 3रा दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोर 114 रनांवरती 2 बाद एवढा होता. दिवसाच्या शेवटी आपली शेवटची टेस्ट खेळणारा एलिस्टर कुक 46 रनवर नाबाद, तर जो रूट 29 रनवर नाबाद खेळत आहे. भारताकडून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्याआधी 3रा दिवशी रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारीच्या संघर्षानंतर इंग्लंड विरुद्धच्या 5व्या टेस्टमध्ये भारताचा ऑल आऊट झाला. भारताची इनिंग 292 रनवर संपली. रवींद्र जडेजा 86 रनवर नाबाद राहिला, तर आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीनं 56 रनची महत्वाची खेळी केली. जडेजा आणि विहारीच्या या खेळीनंतर इंग्लंडला 40 रनची आघाडी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा येथे डेंग्यू आजारावरती मात करण्यासाठी आरोग्य विभागाने भर पावसामध्ये सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणास काही ठिकाणी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी अल्पसा प्रतिसाद मिळाला. वर्धा जिल्ह्यात डेंग्यू आजार डोके वर काढत आहे, त्यावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी पावसाची तमा न बाळगता सर्व प्रयत्न करत आहे. डेंग्यू आजाराबाबत प्रचार प्रसार करण्यासाठी महिला बैठका, विशेष ग्रामसभा, विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली, भजनी मंडळामार्फत जनजागरण दिंडी असे अनेक उपक्रम आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या मदतीने राबवले जात आहे. पाऊस असताना देखील त्याची तमा न बाळगता आरोग्य कर्मचारी कंटेनर सर्वेक्षण करत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जुही वानखडे सह दिलीप उटाणे यांनी नागरिकांना डेंग्यू आजार पसरवणारे डासाची ओळख घरोघरी जाऊन करून दिली. आरोग्य कर्मचारी एक दिवस येईल, पण आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन जर केले तर आपलं गाव आजारमुक्त होऊ शकेल, असे सविस्तर मार्गदर्शनही केले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील एका पाण्याच्या खड्ड्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कामासाठी
पाणी साठवण्यासाठी या खड्ड्याची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी मुले बुडाली आहेत. यवतमाळ मध्ये पोळा सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकांमध्ये आदेश बाळासाहेब राठोड, BSNL कॉलनी, संचेतन श्यामकिरण राठोड शिक्षक कॉलनी, सिद्धेश विकास मोगरकर श्यामनगरी हे 10 ते 11 वयोगटातील शाळकरी विद्यार्थी आहे. या 3 मुलांचा मृतदेह पाण्यातून काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी मुलांच्या सायकली ह्या खड्ड्याच्या बाजूला आहेत. मात्र अजून 2-3 मुले गायब असल्याचं पालक सांगत असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याच्या खड्ड्यात मोटार पंप लावून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी तहसीलदार आणि पोलीस अधिकारी पोहोचले असून या ठिकाणी मुलांचा शोध घेणं चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, यवतमाळ. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्सवर. इंधन दरवाढी विरोधात भारत बंदची हाक, राज्यभरातून बंदला प्रतिसाद. भारत बंद तरीही पेट्रोल दरवाढ चालूच. कराडमध्ये भोंदू बाबाला अटक, 72,952 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. आणि अमरावतीमध्ये भरला गाढवांचा पोळा, पाळसखेड येथील 22-23 वर्षापासूनची परंपरा. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.